बिलोली येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जिल्हा शौर्य पथसंचलन व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. कुंडलवाडी रोड जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली येथे दिनांक 25 डिसेंबर रोजी 3 वाजता केलेल्या कार्यक्रमात विरूपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेड डॉक्टर रविकुमार चटलावार यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांचं स्वागत करून शौर्य पथसंचलनानंतर धर्मसभा संपन्न झाली. सदरील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जिल्हा शौर्य पथसंचलन, जिल्हा परिषद हायस्कूल बिलोलीपासून जुन्या गावामधून गांधी चौक मार्ग साठेनगरपर्यंत जाऊन पुन्हा जिल्हा परिषद हायस्कूल येथील कार्यक्रमा ठिकाणी येऊन धर्मसभेत राष्ट्रीय कवी मुकेश मोलवा यांनी व इतर मान्यवरांनी भाषणाच्या माध्यमातून येथील सर्व स्वयंसेवकांना नागरिकांना मार्गदर्शन केले. मठसंस्थान कंदकुर्तीचे सीताराम महाराज, सत्यानंद स्वामी महाराज, सीतारामदास महाराज, राजकुमार गौरव, नारदगिरी महाराज, विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष श्री गिरी, विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष नवीनभाई ठक्कर, सिद्धयाल महाराज, प्राध्यापक सुजय चव्हाण, कृष्णा देशमुख, गणेश महाराज, मनोज रापतवार, भजंगदर जिल्हाध्यक्ष गजानन पंचाळ, साईनाथ गंगुलवार, मुकेश जोशी, संजय तोटलवार, सतीश गौड यांच्यासह अनेक विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जिल्हा शौर्य पथसंचलन धर्मसभेसाठी उपस्थित होते. शौर्य पथसंचलन धर्मसभेच्या कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी श्री हर्षित चांडक, पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, पोलीस निरीक्षक भगवान दबडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ संगरे केंद्रे यांच्यासह विशेष पोलीस पथक कर्मचारी यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बिलोली शहरात शांततेच्या वातावरणात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जिल्हा शौर्य पथसंचलन, धर्मसभा कार्यक्रम संपन्न झाला. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गोपाळ चौधरी यांनी केले. वाहिनी क्रमांक 2 चे सर्व स्वयंसेवक एकामागे हळूवारे येत आहेत. राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेला कार्यक्रम, देशभक्तीने धर्मभक्तीने प्रेरित झालेला कार्यक्रम, अत्यंत करुण अशा पद्धतीचं हे सळसळ करत या बिलोलीच्या जिल्हा परिषदच्या मैदानावर आम्हाला दिसत आहे. वाहिनी क्रमांक 2 निघालेली आहे. राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेला कार्यक्रम, देशभक्तीने धर्मभक्तीने प्रेरित झालेला कार्यक्रम, अत्यंत करुण अशा पद्धतीचं हे सळसळ करत या बिलोलीच्या जिल्हा परिषदच्या मैदानावर आम्हाला दिसत आहे.
पॉइंट क्रमांक 2 निघालेले आहे। स्वयं सरकारने काही सूचना आहेत स्वयंसेवक जागा सोडणार नाही। वाणी क्रमांक 1 ला ज्यावेळेस आज्ञा मिळणार आहे त्यावेळेस वाणी क्रमांक 1 मार्गस्थ प्रचलन होणार आहे।